भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करून वाढदिवस साजरा झाला. त्याअंतर्गत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल कुस्तीगीर संघाच्या वतीनं कुस्त्यांच्या खुल्या दंगली बुधवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. या दंगलींचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन झालं असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या स्पर्धेत पुणेतील हनुमंत पुरी यानं प्रथम क्रमांक पटकावला असून त्याला मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बेलवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानात पनवेल कुस्तीगीर संघाच्या वतीनं कुस्त्यांच्या खुल्या दंगलींचं आयोजन करण्यात आलं होतं. कुस्तीच्या स्पर्धेत पुणे येथील हनुमंत पुरी याने प्रथम, संतोष परळकर यांनी द्वितीय आणि लखन म्हात्रे यानं तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं प्रदान करून गौरवण्यात आलं. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाजप नेते सुभाष जेठू पाटील, एकनाथ देशेकर, पळसपी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सचिन पाटील, योगेश लहाने, अप्पा भागीत, सतीश पाटील, किशोर सुरते यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये रायगड जिल्ह्यासहित विविध जिल्ह्यातल्या अनेक नामवंत अशा पद्धतीच्या पैलवानांनी भाग घेतला, अनेक होतकरू पैलवानांनी भाग घेतला आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या स्पर्धा यशस्वी झाल्या. मी राजेंद्र पाटील विशेषत्वानं आणि त्यांच्याबरोबर सगळ्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमच्या सर्व या परिसरातल्या सर्व सहकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी याच्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पनवेल तालुक्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं जे खेळाडू वेगवेगळ्या गावातले, त्याच्यामध्ये बेलवली असेल, शिवकर असेल, रिडगर असेल, त्याचबरोबर नितळस असेल, अन्य वेगवेगळ्या गावांमधून जे पैलवान सातत्यानं कुस्ती क्षेत्रामध्ये सातत्यानं काम करतात. गेल्या 2 वर्षामध्ये करोनाच्यामुळे या सगळ्या जी परंपरा आहे परंपरेला खंड पडलेला होता. मी आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आता ही परंपरा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या दंगली वेगवेगळ्या ठिकाणी भरतील आणि त्या माध्यमातून उमद्या खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची, अधिकाधिक आव्हानं पेलण्याची संधी मिळेल